थोरांचे हे आशीष लाभले, कृतार्थतेचे सौख्य गवसले। दिन हा गुरुजनांच्या सन्मानाचा, हर्षाचा अन आनंदाचा। स्वागतम स्वागतम सुस्वागतम शुभम संस्कृतम सुप्रभातम। सरस्वती नमस्तुभ्यम, वरदे कामरूपिणे, पूजन शकरिष्यामि, सिद्धिर्भवतु मे सदा। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने करावी। रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखे। आम्ही बाले अज्ञान छोटी, तुझ्या कृपेने हो मोठी। सदा सर्वदा करू भक्ती, प्रसन्न वरदा देवी सरस्वती, प्रसन्न वरदा देवी सरस्वती। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा, शत्रुबुद्धि विनाशाय दीपं ज्योति नमस्तुते, दीपं ज्योति नमस्तुते। हे शुभ सकारात्मक संदेश देणाऱ्या दीपज्योती, तू आमचे शुभ व कल्याण करावे, आम्हाला आरोग्य व धनसंपत्ती द्यावीस आणि आमच्यातील वैरबुद्धीचा नाश करावास। हे दीपज्योती, आम्ही तुला वंदन करतो। सर्व मान्यवरांचे धन्यवाद आणि सर्वांना आसनस्थ होण्याची विनंती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सन्माननीय मान्यवरांना सादर वंदन, सुप्रभात आणि मनपूर्वक स्वागत। गुरुवीं नाही दुजा आधार, रडता पडता कोठे अडता तो नेतसे पार। अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत गुरु या शब्दाचे फार मोल आहे। भारतीय संस्कृतीत गुरुला अतिशय महत्त्व आहे। ज्याला गुरु नाही त्याला परमेश्वराचाही आधार नाही असे आपली संस्कृती मानते। आईशिवाय माया नाही आणि गुरुशिवाय विद्या नाही। योग्य वयात योग्य ते संस्कार होण्यासाठी, ज्ञान मिळवून जीवन समृद्ध होण्यासाठी गुरु आणि गुरुचं मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचं। जीवन जगत असताना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर असे अनेक गुरु आपल्याला वेळोवेळी मार्ग दाखवत असतात आणि आपल्या आयुष्याला आकार देत असतात। आपल्या ठाई असलेल्या अज्ञानाचा नाश करून ज्ञानाच्या दीपाला प्रकाशित करणाऱ्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा या दिवशी आपल्या गुरूचे स्मरण आणि पूजन केले जाते, श्रद्धा व भक्तिभाव व्यक्त केला जातो। यासाठीच आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। मी वतीने आमच्या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। कार्यक्रमाला आगमन झाले पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया मान्यवरांचे, प्रेमभराने कर्तव्य पाडूया सत्काराचे आणि स्वागताचे। गुरु व्यास यांना आद्य व सर्वश्रेष्ठ गुरु मानले जाते। त्यांनी शब्दसाहित्याचे अमाप असे भांडार रचले। एकूण 18 महापुराणे, 18 उपपुराणे आणि महाभारत हे एक महाकाव्य रचून ज्ञानाचे भांडार खुले करून दिले। अशा या थोर व्यासमुनीच्या जीवनावर रचित गीत सादर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते। अतिशय सुंदर आणि आदरणीय श्रद्धेय अशा मुनींना कोटी कोटी प्रणाम। ओम नमस्तुते व्यास विशाल बुद्धे। मातेने जन्म दिलेल्या देहावर, मनावर, आत्म्यावर जीवन सुखकर होण्यासाठी, सन्मानाने जगता यावे यासाठी ज्ञानदानाचे बहुमूल्य कार्य करणाऱ्या, मार्गदर्शन संस्कार करणाऱ्या सर्वच गुरूंचे स्थान हे आपल्या जीवनात अनन्यसाधारण असे असते। त्यांच्याविषयीच्या भावना सन्मान व्यक्त करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते। खूप सुरेख, खरे ज्ञान ही जगातील अशी संपत्ती आहे की तिची चोरी होत नाही किंवा ते दिल्याने संपत नाही, आणि हे ज्ञान मिळणाऱ्या साऱ्याच गुरूंविषयी सदैव आदरभाव असणे गरजेचे आहे। गुरुपूजा म्हणजे सत्याची, ज्ञानाची, अनुभवाची पूजा, कारण आपल्या अंतःकरणातील दिव्य शक्तीला जागविण्याचे सत्कार्य गुरूंच्याकडून होते। गुरु मातीच्या देहाचे सोने करतात, पशुचा मनुष्य बनवतात। या देहाला घडवणाऱ्या, आकार देणाऱ्या सर्वच गुरुविषयींच्या आपल्या भावना प्रकट करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते। खूप छान, खरेच माणूस जन्माला येतो तेव्हा तो मातीचा गोळाच असतो। मोठा होत असताना घरात आई वडील, शाळेत गेल्यावर शिक्षक या सर्वांचे संस्कार त्याच्यावर होत असतात। म्हणून कवी म्हणतात,
गुरुवीन कोण दाखवील वाट, गुरुवीन नाही दुजा आधार। मनाची तयारी तुम्ही ठेवा, विश्वास आम्ही देऊ। कष्टाची तयारी तुम्ही ठेवा, ज्ञान आम्ही देऊ। हीच विश्वातील सर्व गुरूंची आपल्या शिष्याप्रती असलेली भावना। याचाच प्रत्यय आम्ही विद्यार्थी मागील अनेक वर्षापासून आमच्या गुरुजनांकडून अनुभवतो। विश्वास, ज्ञान, प्रेरणा आम्हा विद्यार्थ्यांना वेळोवेळी विविध क्षेत्रात ज्यांनी दिली त्या गुरूंविषयी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्यांचा सन्मान करून त्यांच्या ऋणातून अंशतः तरी मुक्त होण्याची ही वेळ। मी इयत्ता विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या गुरुजनांचा श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा। खूप खूप धन्यवाद। सर्व गुरुजनांना प्रणाम आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार। ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे। सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे। अशा या ज्ञान मंदिरात आजवर बालवर्गापासून आतापर्यंत अनेक गुरुंनी आम्हा विद्यार्थ्यांच्या ठाई असलेल्या अज्ञानाचा नाश करून ज्ञानाच्या दीपाला प्रकाशित करून जीवन जगण्याचा मार्ग दाखवला। त्या सर्व गुरुजनांना अभिवादन करण्यासाठी ते आपल्या स्मृतीतून जाऊ नयेत म्हणून त्या सर्व आजी माजी गुरुजनांची एक चित्रफीत दाखवण्याची मी विनंती करते। खूप छान। गुरुजी, तुम्हीच आकार दिलात जेव्हा मातीचा गोळा होतो आम्ही। तुम्ही धीर दिला, दिशा दाखवली म्हणून योग्य मार्गावर चालतो आहोत आम्ही। म्हणूनच योग्य मार्गावर चालतो आहोत आम्ही। घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही, त्याचप्रमाणे जीवनात जो मार्ग निवडाल त्यात जीव ओतून सातत्याने, कष्टाने, प्रामाणिकपणे, गुणवत्तापूर्ण प्रयत्न कार्य केल्याशिवाय यश मिळत नाही। आज असेच कष्टाळू यशस्वी व्यक्तिमत्व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। त्यांच्या यशाची, कारकिर्दीची वाटचाल, विचार आणि मोलाचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सर्वच उत्सुक आहोत। मी आपल्या सर्वांच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांना मंचावर आमंत्रित करते। यशस्वी होण्याची खात्री नसली तरी संघर्ष करण्याची जिद्द असल्यास खात्रीने यश मिळतेच। आपल्याजवळ काय नाही याचे दुःख करत बसण्यापेक्षा स्वतःला घडवण्यात वेळ खर्च केल्यास काय घडू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचे आपले प्रमुख पाहुणे। सर, अतिशय मोलाचे असे आपले विचार आणि मार्गदर्शन आपल्याकडून मिळाले। अंगी नम्रपणा, प्रामाणिकपणा, थोरांप्रती, गुरूंप्रती आदर असल्यास शून्यातूनही विश्व निर्माण करता येते हे आपण दाखवून दिले आणि भावी पिढीसमोर आदर्श निर्माण केला। यापासून नक्कीच आम्हाला प्रेरणा आणि योग्य मार्ग मिळत राहील। आज आपण इथे आलात, आम्हाला मार्गदर्शन केले, याबद्दल आम्हा सर्वांच्या वतीने खूप खूप धन्यवाद। आजचा हा गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा करण्यासाठी प्रमुख पाहुण्यांपासून अनेकांचे सहकार्य लाभले। त्यांच्या सहकार्याची दखल म्हणून अशा बहारदार कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आता वेळ झाली आहे ती आभार प्रदर्शनाची। कार्यक्रमाचा शेवट हा आभार प्रदर्शनाने करण्यासाठी मी यांना मंचावर आमंत्रित करते। सुप्रभात आणि गुरुपौर्णिमेच्या सर्व गुरुजनांना शुभेच्छा आणि शतशः नमन। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल वरिष्ठांचे खूप खूप धन्यवाद। यशस्वी कर्तृत्ववान माणसाच्या सानिध्याने, विचाराने, मार्गदर्शनाने जीवनप्रवास सुखकर आणि यशस्वी होण्यास मदत होते असे आदर्शवत प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे आमंत्रण स्वीकारून इथे उपस्थित राहिले। सर, तुमच्या व्यस्त दिनचर्येतून वेळात वेळ काढून आपण इथे आलात। आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची खरोखर शोभा वाढली आणि आपल्या अमृतमय विचारांचे विचारपुष्प आम्हास ऐकण्याची संधी मिळाली, मोलाचे मार्गदर्शन मिळाले, त्यासाठी संस्थेच्या आणि सर्वांच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार। तसेच वेळोवेळी सहकार्य करून प्रोत्साहन देणारे संस्थेचे अध्यक्ष माननीय, त्याबरोबरच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी करण्यासाठी मार्गदर्शन करणारे, पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहणारे आदरणीय मुख्याध्यापक, तर कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्र हाती घेऊन मार्गदर्शन करणारे वंदनीय शिक्षक यांचेही खूप खूप आभार। त्याबरोबरच हा कार्यक्रम यशस्वी बहारदार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे पडद्यामागे किंवा पुढे हातभार लावून सहभाग घेऊन कार्य केले त्या सर्वांचेही खूप खूप आभार।
शेवटी न होत गुरुची पूजा गुरुसी गंध लावून या, न होत गुरुची पूजा गुरुसी माळ घालून या, पूजा गुरूंची होत असे शिकवण त्यांची आचरून या, पूजा गुरूंची होत असे मान त्यांचा ठेवून या, मान त्यांचा ठेवून या, या काव्याने आणि संस्थेचे अध्यक्ष मुख्याध्यापक यांच्या संमतीने आणि आदेशाने आजच्या कार्यक्रमाची सांगता झाल्याचे घोषित करते। पुन्हा एकदा विश्वातील समस्त गुरूंना कोटी कोटी प्रणाम, सर्वांचे खूप खूप धन्यवाद, आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र।